प्रत्येकजण आपल्या किंवा आपल्या जवळच्या माणसाचा यशाचा आनंद आपल्या परीनं साजरा करतो, पण हवेत गोळीबार करून आनंद साजरा करण्याच्या प्रकाराची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे. अखेर हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातल्या एका मॅरेथॉनमध्ये मिळालेल्या यशाचा उंचगावमध्ये असा हवेत गोळीबार करून आनंद साजरा करण्यात आला. त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियातून व्हायरलही करण्यात आला. पण हेच असं व्हायरल करणं आनंद साजरा करणाऱ्यांच्या अंगलट आलं आहे. बंदुकीचा परवाना असला तरी कधीही उठून हवेत गोळीबार करणं कायद्यात बसत नाही हे कदाचित या हौशी लोकांना माहीत नसेल. त्यामुळं हा हवेतला गोळीबार हवेतच न विरता आता कारवाईला पात्र ठरलाय. गांधीनगर पोलिसांनी या प्रकरणी अश्विन शिंदे या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 12 बोरची बंदूक आणि 4 पुंगळ्या जप्त केल्यात. हा फायरिंगचा जो प्रकार घडलेला आहे हा गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उसगाव इथं झाल्याचं समजतंय. आणि ज्यानं केलेली आहे त्या व्यक्तीची चौकशी करून त्याच्यावरती आम्ही शस्त्र अधिनियमच्या अंतर्गत जे शस्त्र वापरण्यासाठी दिलेलं आहे त्याच्या RTO शर्तींचं उल्लंघन केलं त्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल करत आहोत.